नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। तळेगाव मधील पशुवैद्यकीय दवाखाना अधिकाऱ्या अभावी बंद। फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी डॉक्टर्स कार्यरत नसल्याने परिसरातील 4 ते 5 गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या 4 ते 5 दिवसात 3 शेतकऱ्यांचे दवाखान्या अभावी गायीचा मृत्यू झाला आहे। आज रोजी तळेगाव येथील शेतकरी संदीप रकमाजी गवाड गट नंबर 86 या ठिकाणी गुरे बांधलेले असता त्यांच्या गायीला सर्पदंश केल्याने त्या गायीचा डॉक्टर अभावी उपचार न झाल्याने गायीचा मृत्यू झाला। या पाठोपाठ रमेश भीमराव गवाड, श्रीराम दगडूबा गवाड या शेतकऱ्यांच्या गायीचा मृत्यू झाला। पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। सर्व महाराष्ट्र राज्यात लंपी आजाराने थैमान घातले असता तळेगाव येथील शेतकरी यांच्या गायी गुरे यांना लसीकरण कोण करून देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। तळेगाव हे नव्याने फुलंब्री तालुक्यात समाविष्ट झाल्याने येथील जालना विभागाने येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सामान हे पिंपळगाव कोलते येथे ट्रान्सफर करण्यात आले आहे। तरी या ठिकाणी 6 महिन्यांपासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद झाल्याने या गावामध्ये दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे। दवाखान्याअभावी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वर्ग जोर धरत आहेत। तळेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना लवकरात लवकर सुरू करावे असे गावकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। यावेळी शेतकरी अंकुश गवाड, रामनाथ भावले, रामेश्वर गवाड, गणपत गवाड, गणेश गवाड, देवराव गवाड, प्रकाश गवाड, लीलाबाई गवाड, पूजा गवाड, नवनाथ गवाड, संतोष फुके, भगवान फलके, अक्षय गवाड, आकाश पडोळ आदी शेतकरी उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।